नमस्कार मी प्राध्यापक राव, राव। अकॅडमी खेळ साटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज एक विचार या सदरामध्ये आज आपण बघणार आहोत इतरांपेक्षा जास्त नशीबोआ आपल्या सगळ्यांना माहीत आहे दुरून डोंगर साजरे लांब उभारून डोंगराकडे बघितलं ना की ती डोंगरावरची हिरवळ तो उंच सकल भाग त्याच्यातून उगवणारा सूर्य मावळणारा सूर्य या सगळ्या गोष्टी बघितल्या की आपल्याला वाटतं की हे डोंगर खरंच खूप छान आहेत आपल्याला तिथं जावं लागेल आणि आपण तिथं गेलो की मग लक्षात येतं की अरे चित्रातल्या डोंगरांपेक्षा प्रत्यक्षातला डोंगर खूप खडतर आहे चालताना धाप लागते काटे रोज तो, टोचतात आपण जितकं सॉफ्टली ते गवत वगैरे दिसत होतं तितकं सॉफ्ट काही हे गवत नाही आहे आणि म्हणून ती म्हण अस्तित्वात आली की दुरून डोंगर साजले आपल्या आयुष्यामध्येही बऱ्याच वेळेला असंच होतं आपण जे बघतो ते खरं मानतो आणि आपण दुःखी होतो मित्र काही उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे वीस वर्षानंतर एक मित्र भेटला तो मित्र ज्या वेळेला भेटला त्यावेळेला तो मर्सिडीजमध्ये होता आणि तो ड्रायविंग करत होता खूप वाईट वाटलं की अरे माझाच माझ्यासोबतचा असलेला एक मित्र मर्सिडीजमधून फिरतोय आणि माझ्याकडे साधी फोर व्हीलर पण नाही आहे मी अजून टू व्हीलरवरूनच फिरतोय वाईट वाटलं कारण मी जे समजलं ते मी स्वीकारलं होतं पण खरी गोष्ट ही होती की तो मित्र जो आहे तो गरीब होता ड्रायव्हर म्हणून तो त्या गाडीवरती काम करत होता आणि तो बॉसला घ्यायला निघाला होता बाकीची कोणतीच आयडिया मला नव्हती म्हणून मी माझ्या कुवतीनुसार आर्त लावला आणि स्वतःच दुःखी झालो एक स्त्री होती आपल्या नवऱ्यावरती प्रचंड नाराज का कारण मला माझा नवरा किंमतच देत नाही माझी अजून एक मैत्रीण आहे तिला तिचा नवरा किती किंमत देतो ती उतरताना सुद्धा तो पटकन खाली येतो आणि बाहेरून तो, तो दरवाजा उघडतो आणि मग तिची बायको जी आहे ती बायको उतरते किती रोमॅन्टिक आहे ते आणि आमच्यात मात्र असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी गाडीचा दरवाजा आजपर्यंत एकदाही उघडलेला नाही सत्य काय होतं माहीत आहे त्या मैत्रिणीची जी गाडी होती त्या गाडीच्या दरवाज्याचा हँडल जे आहे ते हँडल खराब झालेलं होतं आणि ते आतून उघडतच नव्हतं त्याला बाहेरून उघडायला ला लागत होतं समजताना आपण चुकीचं समजलं आणि त्यामुळं आपण सुखी व्हायला पाहिजे तिथं दुःखी झालो एक व्यक्ती तीन मुलांना खेळवत होता घर भरलेलं होतं त्याच्या दुसऱ्या एका मित्रानं बघितलं आणि त्याला खूप वाईट वाटलं कारण त्याला एकही मूल नव्हतं परिस्थिती अशी होती की त्या तीनपैकी एक मुलगा दुर्धर आजारानं ग्रासलेला होता आणि बाकीची दोन मुलं जी आहेत ती आश्रमातून त्यानं दत्तक घेतलेली होती हे त्याला माहीत नव्हतं आणि म्हणून मित्र हो। आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूमध्ये मोजली जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते ती दुसरी बाजू समजावून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे बाकीच्या लोकांकडे बघून तुमचं आयुष्य ठरवू नका बाकीच्या लोकांसोबत तुलना करून तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका तुम्हाला कदाचित माहीत नसेल तुम्ही इतरांपेक्षा जास्त नशिबवान आहात आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी पोचण्याचं लाखो कुटुंब स्वप्न बघत असतात आज मात्र तुम्ही त्या ठिकाणी आहात मग नशीबवान कोण व्यक्तीस अपेक्षित आहे तसं स्वतःला नशिबवान समजायचं की कमनशिबी समजायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मजेत राहा त्याला अजून सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा कारण आनंद माझ्याकडं सर्व काही आहे यातून येत नाही माझ्याकडे जे आहे त्यातून मी सर्वोत्तम काय निर्माण करतो आहे याच्यातून येतो म्हणून बी हॅपी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद